अजून निशा इकडे बघ, इकडे निशा मित्र आणि मैत्रिणींनो, तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त। तर आज पण मला सुट्टी आहे, कारण आज आहे लक्ष्मी पूजन दिवाळीचं। तर तो जो मेन दिवस असतो दिवाळीचा तो आज आहे, त्याच्यामुळे खूप सारे धमाल येणार आहे ब्लॉग मध्ये। खूप ज्या गोष्टी आम्ही सगळ्या करतो ना, ते सगळं मी तुम्हाला ब्लॉग मधून आज दाखवणार आहे। त्याचबरोबर निशमचा जो किल्ला आहे तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल, तर तिथे ना पुढे जे धान्य टाकलेलं ना ते उगवलेलं नव्हतं त्याच्यामध्ये, तर आज ते बऱ्यापैकी थोडंसं उगवलंय, तर ते पण मी तुम्हाला दाखवते। तर किल्ल्याला अजून त्याने ना शोभा आली आहे छान, ते एक आहे। त्यानंतर लक्ष्मी पूजन म्हटलं की मम्मीचं असं असतं की पुरणपोळीच बनवायची, तर ती पुरणपोळी सुद्धा बनवणार आहे। तर ते पण मी तुम्हाला थोडं थोडं दाखवते की कसं बनवतीये वगैरे थोडंसं। तर हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये होणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी लक्ष्मी पूजन पण असणार आहे। तर ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट्समधून सांगा। त्याचबरोबर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा। चला बाय बाय। तर दिवाळी की रांगोळी तर काढतोच आपण खूप सारी। तर किल्ला तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलाच आहे, तर किल्ल्याच्या जे धान्य आहे ना ते सुद्धा उगवलंय, आणि साईडने ना मी रांगोळी पण काढली आहे इथे। तर हे छान वाटतंय आता अजून, आणि बैलगाडी आणि हे सगळं खूप छान दिसतंय, आता गाव छान वाटतोय। रांगोळी ही ना एक भारतीय संस्कृतीमधली कला आहे। जसे रांगोळीमध्ये खूप सारे कलर असतात ना, तसेच आपल्या जीवनामध्ये सुद्धा खूप सारे कलर यावे, म्हणजेच वेगवेगळ्या गोष्टीमधून आपल्याला ज्ञान यावं किंवा सुखसमृद्धी यावी आपल्या आयुष्यामध्ये, म्हणून आपण रांगोळी काढत असतो। म्हणून रांगोळी ना ही शुभ मानली जाते। तर कोणत्याही चांगल्या गोष्टीची आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपण रांगोळी काढतो। तसंच दिव्यांचं सुद्धा खूप महत्त्व आहे। जसं सूर्य आपल्याला नेहमी प्रकाश देत असतो, तसंच दिव्यांचं सुद्धा असतं। दिवे लावले की सगळीकडे एकदम उजेड होत असतो, म्हणजेच आपल्याला एक आशेचा किरण दिसतो। अंधारात सुद्धा पंती स्वतः जळून दुसऱ्यांना उजेड देत असते, हे एक पंतीचं महत्त्व आहे। तर मग मी संध्याकाळी लक्ष्मी पूजनची पूजा आहे ना ती मम्मीने सगळी मांडून घेतली होती। मग मी बाहेरचे दिवे लावायला घेतलेले सगळीकडे, तर दिवे मी सगळे एकदाच भरून घेतले ताटामध्ये, आणि मग मी बाहेर घेऊन सगळीकडे ठेवणार होते। आणि मम्मीचं तोपर्यंत बाकीचं आवराईचं पण चालू होतं। निशम तर फक्त फटाक्यांमध्येच गुंग होता, मोठ्या आवाजाचे तर फटाके नाही बोलला तो मला लावायचे, पण छोटे पावसाळा, भुईचक्र आणि सुरसुरी या तिन्ही गोष्टी त्याने भरपूर लावल्या। आणि मग मी इथे सगळीकडे ना दिवे ठेवले। तर रांगोळी मी साधीच काढली आहे, एकदम सिंपल, कारण की फटाक्यांमुळे ना सगळ्या रांगोळ्या खराब होतात, म्हणून मी जास्त त्याच्यावरती मेहनत नाही घेतली आहे। दिवे सगळीकडे लावले आणि किल्ला तर एकदम मस्त दिसतो आहे आता। किल्ल्याच्या जे मोहरी आणि जवस टाकले होते मी त्याच्यामध्ये, ते एकदम छान उगवलेत। उद्या तर ते आणखी छान उगवतील, म्हणजे मोठे होईल, ते जंगलसारखं वाटेल, पण आत्ता सध्या एकदम छान वाटतं आहे किल्ला। आणि त्याच्या शेजारी रांगोळी पण काढली आहे, त्याच्यामुळे तो अजून छान वाटतो आहे। तर सगळीकडे ना मी असे दिवे लावून घेतले, रांगोळी जवळ पण ठेवले खिडकीमध्ये, नंतर बाहेर पट्ट्यावरती सगळीकडे ठेवले। तर सगळीकडे इथे तोरण, लाईटच्या माळा वगैरे सगळीकडे लावलेलं होतं, खूप छान वाटत होतं सगळीकडे, म्हणून म्हणजे तुम्हाला पण सगळ्यांना दाखवते। तर किल्ला तर मी जसं सांगितलं की खूप छान झाला आहे, त्याच्या समोरचं गाव आहे ना ते खूप छान वाटतं आहे। तर ते अजून जवस आणि मोहरी मोठे झाले ना ते अजून छान वाटेल, तर भाऊबीजेपर्यंत पूर्ण ते उंच होतील असं मला वाटते। तर हे सगळं असं छान डेकोरेशन केलं होतं, तर तुम्हाला कसं वाटतं आहे डेकोरेशन हे मला सांगा। तर निशमच्या फटाक्यांची तयारी चालली आहे, कुठे चाललाय? हॅपी दिवाळी अजून चालला लगेच, हे की नाही?
जसं मी तुम्हाला सांगितलंच की लक्ष्मीपूजनची पूर्ण पूजा आहे ना मम्मीनेच मांडलेली आहे. तर आम्ही ना लक्ष्मीपूजनमध्ये लक्ष्मी म्हणजे झाडू, त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती, कलश आणि पैसे, सोनं, चांदी आणि ते जे छोटे बोळके असतात ना ते 5 असतात आणि त्याच्यामध्ये धने अशी या सगळ्याची पूजा करतो लक्ष्मीपूजनच्याच दिवशी. तर सगळी पूजा मम्मीनेच मांडलेली. तर वॉशिंग मशीन नवीन आणलेली आहे तर तुम्हाला माहितीच आहे, तर त्याची पण मी पूजा करून घेतली आज. तर मम्मीने आणि मी पूजा आरती केली वॉशिंग मशीनच्या समोर आणि पूजा केली. जसं आपण बड्डेला वगैरे ओवाळतो ना तसं मम्मी वॉशिंग मशीनला पण ओवाळून घेतलं. आणि मम्मी बाकीचे निशमकडे लक्ष ठेवायला लागत होतं कारण की तो खूप फटाके, म्हणजे बाकीची मोठी मुलंसुद्धा खूप फटाके वाजवत होती ना, तर मग त्यांच्यामुळे निशमकडे जास्त लक्ष द्यावं लागत होतं. मग मी तिथेच थांबले होते खूप वेळ त्याच्यासोबत. आणि इकडे लक्ष्मीपूजन पण एकदम छान झालेलं आहे. तर तुमच्याकडे लक्ष्मीपूजनला कशा कशाची पूजा करतात हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धती असतील तर ते सुद्धा सांगा, मी नक्की ट्राय करेन परतच्या वेळेस. आणि मम्मीने आणि मी वॉशिंग मशीनची पूजा करून घेतली. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तर आम्ही ना वॉशिंग मशीन बाहेरच्या पोर्चमध्येच ठेवली आहे जेणेकरून तिला इन आणि आऊट आहे ना तिथं इझिली होत होतं पाण्यासाठी, म्हणून मी तिला बाहेरच ठेवली आहे. तर दिवाळीमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या आपण करतो, जसं की नवीन वस्तू आणणे कारण की सगळीकडे ऑफर तर असतातच, त्याशिवाय एक लक्ष्मी म्हणून आपण कोणती पण गोष्ट आणत असतो. तर मग तशी मी यावर्षी ना वॉशिंग मशीन आणली आहे. तर तुम्ही काय घेतलं हे पण मला कमेंट्समधून नक्की सांगा. जसं मी बोलले की निशम ना फक्त भुईचक्र वगैरे वाजवतो आहे तर त्याच्याकडे तरी पण लक्ष द्यायला खूप गरज होती म्हणून मी बाहेरच थांबली होती. तर त्याच्यानंतर निशमला ना मी ओवाळून घेतलं. तर त्याला ना ओवाळून घ्यायचं वगैरे हे ना आधी छोटा होता ना तर त्याला ते आवडायचं नाही, पण आता त्याला खूप आवडतं कारण त्याचे फ्रेंड्स आहेत ना ते सगळे, तर ते सगळे त्याला सांगतात ना की माझ्या मम्माने असं केलं वगैरे. तर तो मला सांगतो की मम्मा माझे फ्रेंड्सने असं केलं आहे, मला असंच कर तू पण. मग त्याला हे सगळं खूप छान वाटतं. आणि साखर त्याला खायला खूप आवडते, सारखी साखर मागत असतो खायला. ती चांगली नाही आहे खाण्यासाठी पण तरीसुद्धा तो मागतो, मी त्याला थोडी थोडी देत असते. तर मी असं मी निशमला ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतरून आम्ही जेवण केलं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समधून नक्की सांगा. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.